जय श्रीराम। आज आपण करणार आहोत पोहे। पोहे मी 2 ते 3 मिनिट पाण्यामध्ये भिजवले, त्याच्यानंतर तिथलं पाणी पूर्णपणे नितळलं आणि तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ, आता अजून म्हणजे भिजतील पोहे। आता तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी टाकणार आहोत तडतडायला हवी चांगली। त्याच्यानंतर आता जिरे, थोडेसे कढीपत्ता, मिरची, त्यानंतर शेंगदाणे भाजलेलेच आहेत त्यामुळे तळायला जास्त वेळ लागणार नाही, भाजलेलेच घातलेले आहेत मी, हिंग घातलेलं आहे। त्यानंतर आता कांदा टाकूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात आणि हळद टाकूयात लगेच। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कोथिंबीर या तेलात टाकायची, छान लागते। माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे सध्या, गावी कसं होतं असे ठराविक मार्केट म्हणजे बाजार असा मंगळवारचाच असतो, त्यामुळे मार्केटला पण जायला होत नाही। आता आपण भिजलेले आहेत चांगले पोहे, त्याच्यातच मी मीठ टाकणार आहे आणि साखर पण थोडीशी 1 चमचाभर टाकणार आहे। साखर पण यातच टाकणार आहे मी। आता हे सगळं आपण त्या फोडणीमध्ये टाकून घेऊयात। शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले पाहिजेत। आता हे आपण पोहे टाकूयात त्यात। छान भिजलेले आहेत पोहे, व्यवस्थित भिजायला पाहिजेत। आता हे व्यवस्थित परतून घेऊयात आणि 5 मिनटं झाकण ठेवूयात त्याच्यावर। पूर्णपणे व्यवस्थित मिक्स